एकीकडे ईडीचे समन्स, दुसरीकडे उमेदवारी देण्यात आली. खिचडी घोटाळा प्रकरणी शिवभाटाच्या अमोल कीर्तिकरांना समन्स पाठवण्यात आला आहे. मात्र याआधी आपण पाहिलं तर शिवभाटाची यादी ही जाहीर झालेली आहे. उमेदवारांची यादी पहिली जाहीर झाली, त्यामध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वायव्य मुंबईमधून अमोल कीर्तिकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र असं असताना आता एकीकडे त्यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आले आहे. खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून समन्स पाठवण्यात आलंय. शुभ बोलरे नाऱ्या असं मी म्हणतो, पण तुरुंगातून ते निवडणूक लढतील की उमेदवार बदलला जाईल? अजिबात उमेदवार बदलला जाणार नाही. अमोल कीर्तिकरांसाठी, अमोल कीर्तिकरांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना ठामपणे उभी आहे. हे दहशतवाद दबाव याला झुकणारे आम्ही नाहीत. जे जायचे डरपोक ते निघून गेले. आम्ही लढणारे लोक आहोत, त्यात अमोल कीर्तिकर आहेत. आम्ही लढू आणि वायव्य मुंबईची जागा जी अमोल कीर्तिकरांची उमेदवारी आम्ही जाहीर केली आहे, तिथे त्यांचीच उमेदवारी कायम राहील.